नमस्कार बालमित्रांनो, मी श्री बडे भागीनाथ नामदेव, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। आपण आठवीच्या NMMS या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी या ठिकाणी इतिहास विषयातील घटक क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा घटक आपण समजून घेणार आहोत। या पाठाची उद्दिष्टे अशी आहेत की आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याची निर्मिती कशी झाली त्या चळवळीची माहिती आपल्याला मिळणे हे अपेक्षित आहे। त्यानंतर या चळवळीमध्ये कोणकोणत्या व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे त्यांचीही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। तर पाहूया। तर बालमित्रांनो, आपलं महाराष्ट्र राज्य जसं एक राज्य आहे असेच अनेक आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांचं मिळून त्या ठिकाणी भारत देश तयार झालेला आहे। मग आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालेलं आहे। मग त्यापूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं। मग इंग्रजांचं राज्य असतानाच पहा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलत असल्यामुळे वेगवेगळ्या भाषिकांचं एक स्वतंत्र राज्य असावी अशी सुरुवातीलाच काही ठिकाणी मागणी होत होती। आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती मागणी काय झाली, त्या मागणीने जोर पकडला। भाषावार प्रांत रचनेची मागणी त्या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर तिने वेग घेतला। मग असेच वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी भाषा बोललेले जे प्रदेश होते त्या ठिकाणी तसाच आपला हा महाराष्ट्र सुद्धा एक प्रांत होता। आणि त्या महाराष्ट्रात सुद्धा त्या ठिकाणी मराठी भाषिक म्हणजेच मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक राज्याची मागणी त्या ठिकाणी जोर धरू लागली। तर बालमित्रांनो, तुमच्या लक्षात आणून देतो मी की महाराष्ट्र हे राज्य स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच तयार झालेलं नाहीये, परंतु आता आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती अभ्यासतोय म्हणून आपण त्याला महाराष्ट्र म्हणतोय। तर 1946 पासून म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासूनच महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजेच संयुक्त म्हणजेच कशी, तर मुंबई महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा ह्या मराठी भाषिक प्रदेश जे आहे तो एका अंमलाखाली एका छत्राखाली यावा अशी एक संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि मग अनेक स्थित्यंतर घडत घेऊन या चळवळीने वेगवान वाटचाल होऊन त्या ठिकाणी शेवटी 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे। आणि त्या निर्मितीचा प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत।